मातोश्रीवरती आता शिवसेनेची महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये अनेक शिवसेनेचे आमदार असतील, नेते मंडळी उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये नेमक्या काय विषयावरती चर्चा झाली या संदर्भात आपल्याशी बातचीत करण्यासाठी आता शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारीत आहेत। तरी नेमकी आज बैठक झाली, या बैठकीनेमध्ये काय काय विषयावरती चर्चा झाली असं ऐकायला मिळतं की उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौरा करणार आहेत। होय, आजच्या बैठकीमध्ये मुख्यत्वे आम्ही युनिफॉर्म सिव्हिल कोडवरही चर्चा केली। त्याच अनुषंगाने महाराष्ट्रभर जो पक्षा बांधणीचा जो दौरा होणार आहे, अर्थात पावसाळ्याचे दिवस आहे, त्यामुळे पावसाळ्यामध्ये सभा न करता प्रत्येक शिवसैनिकांना समजून घेणं, संवाद साधणं, त्यामुळे स्वतः पक्षप्रमुख, सन्मान्य पक्षप्रमुख महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत आणि शिवसैनिकांमध्ये थेट जाऊन त्यांच्याशी संवाद करणं ही जास्त प्रायोरिटी असेल। सभेपेक्षा, बैठकीपेक्षा किंवा मेळाव्यापेक्षासुद्धा 1-to-1 त्यांच्या अडचणी काय ते समजून घेणं ही प्रायोरिटी असेल। अनेकदा आमदारांची मागणी होती की आम्हाला उद्धव ठाकरेंना भेटायचं, तसं उद्या आता माजी आमदारांची सुद्धा बैठक होते, याकडे कसं? नाही, सगळ्यांचीच बैठक, आता आज आमदार खासदारांची बैठक झाली, उद्या आमचे जे सगळे माजी आमदार आहेत त्यांची, आणि ज्या ज्या ठिकाणी आमच्या जागा 2 नंबरच्या सीटला राहिल्या अशा सगळ्या लोकांची, की जिकडे एक एक फार तर 15-20% मार्जिनने आमच्या सीट गेलेल्या असतील असे जे सगळे लोक आहेत त्यांना उद्या कॉल अप केलेलं आहे। उद्या त्यांच्याशी चर्चा होईल आणि याच पद्धतीने मग गटवार आम्ही खाली अशा चर्चा होतील। अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, त्यानंतर विचारांची तडजोड नाही म्हणून एकनाथ शिंदे वेगळे झाले होते आणि आता त्यांनीच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, त्यामुळे आता शिंदे, फडणवीस आणि पवार असं त्रिकूट सरकार तिकडे, याकडे कसं बघतं? नाही, आता मलाच कळेना गेलं आहे की कारण काय आहे। मुख्यमंत्री शिवसेनेचे आहेत, उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे आहेत, सरकार मात्र भाजपाचं चाललं आहे, पण या सगळ्यांमध्ये मला वाईट वाटतंय ते देवेंद्रजींचं। याच्यासाठी केला होता का अट्टहास असं म्हणायची वेळ आता त्यांच्यावर आली आहे, कारण एवढी धडपड करून, 3-3 वेळा तोडफोड करून, सरकार पाडूनसुद्धा देवेंद्रजींना मात्र हातासारखं काहीच लागत नाही आहे। त्यातली त्यात आता अर्थ खातं आदरणीय दादांकडे जाणार आहे, तर दादांकडे अर्थ खातं गेलं तर त्या अर्थखात्याच्या संबंधाने, फायनान्सच्या संबंधाने आयदर त्या संबंधित मंत्री किंवा मुख्यमंत्री दोघंच लोक बोलतील, मग देवेंद्रजींच्या हाती काय राहील? कदाचित देवेंद्रजींना इथून पूर्णतः विस्थापित करण्याचाच विडा केंद्रातल्या भाजपाने उचललेला दिसतोय आणि केंद्रातल्या भाजपाच्या नजरेत मला वाटतं की देवेंद्रजींचं काम बऱ्यापैकी रडारवर आलंय। देवेंद्रजींबद्दलची वाढती नकारात्मकता बघता कदाचित देवेंद्रजींना आता महाराष्ट्रातनं हलवण्याची सुद्धा सूत्र हल्ली जाऊ शकतात आणि कदाचित ते केंद्रात जाऊ शकतात अशी असू शकते। एखादी शेवटचा प्रश्न आहे की आगामी काळामध्ये मंत्रिमंडळ विस्तार होणार असं म्हटलं जातं, पण शिवसेनेकडून अनेक जे आमदार आहेत ते मंत्रिपदासाठी इच्छुक होते, परंतु आता राष्ट्रवादीच्याच 9 तिकडे आहेत, त्यामुळे आता इकडनं नाराजी असेल का, असं वाटतं का तुम्हाला? आय रिअली पिटी फॉर देम, मला खरंच त्या सगळ्यांच्याबद्दल वाईट वाटते की बिचाऱ्यांनी इतके चांगले कोट सूट काय काय शिवून ठेवलं असेल आणि त्यांना ती मंत्रिपदं मिळत नाही आहेत। जनरली एकूण संख्येच्या 15% जी काही आपल्याकडे मंत्रिमंडळाचं खाते वाटप होतं त्यातले आता 30 जागा तर गेले आहेत, राहिल्या 5-7 जागा। 5-7 जागांमध्ये पुन्हा 2 जागा कदाचित भाजपला द्याव्या लागतील, 2 जागा परत राष्ट्रवादीला द्याव्या लागतील। आता 2 जागा इकडे द्यायच्या, आता 2 मध्ये ही सगळी माणसं जे खूप आशेने बसली आहेत, 1 वर्षापासून बसली आहेत, मग त्याच्यात बच्चूभाऊंना पण मिळायला हवं असं वाटतंय, बाकीचेही लोक आहेत, ह्या सगळ्यांमध्ये आता काय तोडगा निघेल? आणि तसंही बार्गेनिंग पॉवर ज्यांची कमी झालेली असते, ज्यांची युटिलिटी कमी झालेली असते, मला नाही वाटत की त्यांचा फार विचार केला जातो आणि त्या अर्थाने या लोकांची बार्गेनिंग पॉवर आणि युटिलिटी नक्कीच कमी झालेली आहे।